नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे एन्कोडर। एन्कोडर हे एक स्पेशल कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे। एन्कोडरला सिंगल लाइन मध्ये सांगायचं म्हणजे पुट इन्फॉर्मेशन इन अ कोड। जर आपण एखादी इन्फॉर्मेशन ही कोड मध्ये पुट करत असेल तर त्या डिव्हाइसला आपण म्हणतो एन्कोडर। एन्कोडरला एन नंबर ऑफ इनपुट लाइन्स असतात आणि एन नंबर ऑफ आउटपुट लाइन्स। आपण तो त्याच्या ब्लॉक डायग्राम समजून घेऊया। तर या ठिकाणी हा माझा एन्कोडर आहे। या एन्कोडरला एन नंबर ऑफ इनपुट लाइन्स आहेत आणि एम नंबर ऑफ आउटपुट लाइन्स। जेव्हा आपण एन्कोडरला मल्टीप्लेक्सर सोबत कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मल्टीप्लेक्सरला एन नंबर ऑफ इनपुट लाइन्स आहेत पण आउटपुटला फक्त एकच आउटपुट लाइन आहे। पण कोणती इनपुट लाइन मला सिलेक्ट करायची आहे आउटपुटसाठी, याच्यासाठी तिथं सिलेक्ट लाइन्स आहेत। तर एन्कोडरमध्ये सिलेक्ट लाइन्स नसतात, तर त्याच्याऐवजी डायरेक्टली इनपुट लाइन्स आणि आउटपुट लाइन्स। तर याचा जो फॉर्म्युला आहे तो मल्टीप्लेक्सर सारखाच आहे, तो म्हणजे एन इज इक्वल्स टू 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 दी पॉवर एम। तर या ठिकाणी एन म्हणजे आपल्या इनपुट लाइन्स आणि एम म्हणजे आपले आउटपुट लाइन्स आहेत। तर आता किती इनपुटसाठी मला किती आउटपुट लाइन्स लागतील, तर याच्यासाठी सिम्पली जर 8 माझ्या इनपुट लाइन्स आहेत तर मला 2 to the power 3 म्हणजे 8, याचा अर्थ मला 3 आउटपुट लाइन्स असणार आहेत। तर अशा प्रकारे आपण एन्कोडर हा डिझाईन करत असतो। एन्कोडरचे टाइप्स किती आहेत, तर एन्कोडरचे इथं काही टाइप्स दिलेले आहेत। एक आहे प्रायोरिटी एन्कोडर, दुसरा आहे डेसिमल टू बीसीडी एन्कोडर, तिसरा आहे ऑक्टल टू बायनरी एन्कोडर आणि चौथा आहे हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले प्रायोरिटी एन्कोडर हे बघूया। आता आपण बघत आहोत प्रायोरिटी एन्कोडर। तर या ठिकाणी ही ब्लॉक डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे प्रायोरिटी एन्कोडरची। या प्रायोरिटी एन्कोडरला आपल्याला 4 इनपुट्स आहेत, D0, D1, D2 आणि D3। या 4 इनपुटमधील D0 हा लोवेस्ट प्रायोरिटी इनपुट आहे आणि D3 हा हायेस्ट प्रायोरिटी इनपुट आहे। त्यासोबतच आपल्याला 2 आउटपुट्स आहेत Y0 आणि Y1। आपण किती इनपुटला किती आउटपुट लाईन्स असतील याच्यासाठी आपला फॉर्म्युला आहे, तो म्हणजे एन इज इक्वल्स टू 2 to the power m। या ठिकाणी एन आहे 4, तर 2 to the power 2 म्हणजेच 4। तर या ठिकाणी आपल्या 2 आउटपुट लाइन्स या ठिकाणी असणार आहेत। आता समजून घेऊया प्रायोरिटी एन्कोडर, याला प्रायोरिटी एन्कोडर का नाव दिलेलं आहे। तर एक उदाहरणादाखल जर आपण एका वर्गात विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्या वर्गावर एखादा सब्जेक्ट टीचर हा लेक्चर घेत आहे, तर सर्व विद्यार्थी हे त्या सब्जेक्ट टीचरचं ऐकतायत। पण त्याच दरम्यान जर त्या वर्गात सब्जेक्ट टीचरच्या नंतर क्लास टीचर आले तर विद्यार्थी सब्जेक्ट टीचरचं ऐकायचं सोडून क्लास टीचरकडे लक्ष देईल की ते क्लास टीचर काय नोटीस तुम्हाला सांगण्यासाठी आलेले आहे। आणि जर त्याच दरम्यान परत जर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या क्लासमध्ये एंट्री करतात तर त्यावेळेस सब्जेक्ट टीचरही तिथंच आहे, तुमचे क्लास टीचरही तिथंच आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आल्यानंतर सर्व विद्यार्थी आता हेड ऑफ द डिपार्टमेंटचं लक्ष देऊन ऐकताय। तर त्या ठिकाणी सब्जेक्ट टीचर आणि क्लास टीचर यांचा प्रेझेन्स असूनही काही फायदा नाही। आणि नेक्स्ट जर त्याच क्लासमध्ये आता हेड असताना परत प्रिन्सिपल सर पण आले तर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी प्रिन्सिपल सरांना काय म्हणणार आहेत यांच्याकडे लक्ष असणार आहे। तर त्यावेळेस सब्जेक्ट टीचर, क्लास टीचर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट यांचा रोल त्या ठिकाणी काहीच नसेल। तर यालाच म्हणतो आपण प्रायोरिटी एन्कोडर। या ठिकाणी सब्जेक्ट टीचर हे लोएस्ट प्रायोरिटी झाले आणि प्रिन्सिपल हे हायेस्ट प्रायोरिटी आहे। तशाच प्रकारे या ठिकाणी आपण समजून घेऊया तर D0 म्हणजे हा लोएस्ट प्रायोरिटी इनपुट आहे आणि D3 हा हायेस्ट प्रायोरिटी इनपुट आहे। याला आपण आता ट्रूथ टेबलने समजून घेऊया। तर या ट्रूथ टेबलमध्ये D3 हा आपला हायेस्ट प्रायोरिटी इनपुट आहे, D2, D1 हे त्यानंतरचे लोअर प्रायोरिटी इनपुट्स आहेत आणि सगळ्यात D0 हा लोएस्ट प्रायोरिटी इनपुट आहे। या ठिकाणी आपले 2 आउटपुट्स आहेत Y1 आणि Y0। आता जेव्हा माझे इनपुट हे 0000 असतील त्यावेळेस आउटपुट हे डोंट केअर, म्हणजे या ठिकाणी आउटपुट हे मॅटर नाही करत जेव्हा आपलं ही प्रिव्हियस कंडिशन असू शकते किंवा काही असू शकतं, तर या ठिकाणी आउटपुट हे डोंट केअर आहे। नेक्स्ट जेव्हा आपला लोएस्ट प्रायोरिटी इनपुट D0 हा 1 होईल त्यावेळेस माझे दोन्ही आउटपुट हे 0000 या ठिकाणी दाखवणार आहे। तर म्हणजे D0ला माझा आउटपुट Y1 आणि Y0 हे दोन्ही 0000 असते। नेक्स्ट जेव्हा माझा D1 हा 1 होईल आणि त्या ठिकाणी D0 देखील 0 आहे त्यावेळेस हा 0 आणि 1 रिप्रेझेंट करेल। याच्यानंतर नेक्स्ट कंडिशनला D1 हा 1 आहे
डी झिरो देखील आता वन झालेला आहे. तर जसं याच्या आधी मी सांगितलं, सब्जेक्ट टीचर असताना जर क्लास टीचर आले तर सर्व विद्यार्थी क्लास टीचरकडे लक्ष देणार, त्या ठिकाणी सब्जेक्ट टीचर प्रेझेंट असो किंवा नसो आपण लक्ष क्लास टीचरकडे देणार आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी आउटपुट हे परत एकदा 0-1 असंच असणार आहे. आता नेक्स्ट कंडिशन, नेक्स्ट कंडिशनला आता या ठिकाणी डी टू हा माझा वन झालेला आहे आणि त्याच्या डी वन आणि डी झिरो हे दोन्ही झिरो आहे. तर या कंडिशनला आउटपुट हे 1-0 हे येणार. नेक्स्ट आता ज्याही वेळेस माझा डी टू हाय आहे तर त्या सर्व कंडिशन साठी माझं आउटपुट हे 1-0 हेच असणार आहे, भलेही त्या ठिकाणी डी वन आणि डी झिरो यांच्या व्हॅल्यू चेंज हो. म्हणजे अर्थ आता हे आउटपुट 1-0 हेच कॉन्स्टंट राहील कधीपर्यंत, जोपर्यंत माझा डी टू हाय आहे. आता नेक्स्ट कंडिशन, या नेक्स्ट कंडिशन मध्ये जेव्हा आपला डी थ्री म्हणजे हायस्ट प्रायोरिटी बीट जेव्हा 1 होतोय, जेव्हा हा 1 होतो त्यानंतर आपलं आउटपुट हे नेहमी 1-1 हेच येणार. म्हणजे या ठिकाणी आता जेव्हा प्रिन्सिपल सर आलेले त्या ठिकाणी मग सब्जेक्ट टीचर, क्लास टीचर किंवा एचओडी हे कोणी जरी प्रेझेंट असतील तरीही आपलं आउटपुट हे नेहमी हायच राहणार, म्हणजे ते दोन्ही आउटपुट आपले हाय राहणार आहे. तर या ठिकाणी मग भलेही माझा डी टू, डी वन आणि डी झिरो कितीही चेंज हो, आउटपुट हे नेहमी 1-1 असेल. तर अशा पद्धतीने आउटपुट 1-1 या ठिकाणी राहणार. आता याच्यासाठी आपण आता लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायची. तर मी Y1 आणि Y0 या दोघांसाठी केमॅप ड्रॉ करतो. या ठिकाणी माझे 4 इनपुट आहेत, 4 इनपुट व्हेरिएबल. तर मला 4 इनपुट व्हेरिएबल केमॅप ड्रॉ करायचा आहे. आता या दोन केमॅप मध्ये आपण Y1 आणि Y0 च्या व्हॅल्यूज पुट करणार आहे. तर मी पहिल्या केमॅप मध्ये Y1 ची व्हॅल्यू पुट करतो. तर या ठिकाणी जे आहे डोंट केअर 0-0-0 1-1-1-1 नेक्स्ट 1-1-1-1-1-1-1 या ठिकाणी आपण Y0 च्या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहे. नेक्स्ट या केमॅप मध्ये आपण आता Y0 च्या व्हॅल्यूज पुट करू. या केमॅप मध्ये आपण आता ऑलरेडी Y1 च्या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. या केमॅप मध्ये आपण आता Y0 च्या व्हॅल्यूज पुट करणार आहोत. तर या ठिकाणी आहे डोंट केअर 0-1-1-0-0-0-0 नेक्स्ट 1-1-1-1-1-1-1-1 या ठिकाणी काही ग्रुप तयार होतात कधी बघूया. तर या ठिकाणी माझा पहिला ग्रुप तयार होतो ऑप्टेट. Y1 साठी एक्सप्रेशन आहे या दोघांमधून कॉमन D2 प्लस हा दुसरा ऑप्टेट आणि या दुसऱ्या ऑप्टेट साठी आहे D3. तसंच Y0 साठी हा एक ऑप्टेट आहे, हा आहे D3 प्लस हा एक कॉड. तर या ठिकाणी D2 बार आणि D1 या आलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनसाठी आपण आता लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी माझे इनपुट्स आहेत D1 D2 D3 त्यासोबतच या ठिकाणी D2 आपण एक नॉट गेट कनेक्ट करूया, हा झाला D2 बार. तर सगळ्यात पहिले Y1 साठी D2 प्लस D3 तर एक आपल्याला ऑर गेट लागेल. या ठिकाणी D2 प्लस D3 आणि हा झाला आपला Y1 इज इक्वल्स टू D2 प्लस D3. सिमिलरली एक नेक्स्ट या ठिकाणी डी बार D1 याच्यासाठी एक अँड गेट. तर D2 बार D1 हा झाला D2 बार D1 आणि नेक्स्ट एक ऑर गेट ज्याला एक इनपुट आहे D3. या ठिकाणी हा आहे Y0 म्हणजेच D3 प्लस D2 बार D1.
तर अशा पद्धतीने आपण एक प्रायोरिटी एन्कोडर डिझाईन केलेला. थँक्यू.